हॅलो, मी पियुष थोरा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल, अभ्यास करत असाल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तुम्ही पुस्तकाचा रिव्ह्यू डिटेलमध्ये अवेलेबल करा असं सांगितलं होतं बऱ्याच वेळेस कमेंटमध्ये. तर मार्केटमधनं हे पुस्तक मी परचेस करून आणलेलं आहे. तर या पुस्तकाचा डिटेलमध्ये रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेल आजच्या व्हिडिओमध्ये. डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करेल, किती प्रश्नपत्रिका आहेत, पुस्तकामध्ये स्पष्टीकरण आहे किंवा नाही, एकंदरीत पुस्तकाचं स्वरूप कसं आहे आणि येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी आपल्याला हे पुस्तक कशाप्रकारे युजफुल ठरेल सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, एवढ्या शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारचं पुस्तक आहे, इथून तुम्ही बघून घेऊ शकता. फास्ट ट्रॅक तलाठी प्रश्नपत्रिका संच 2009 ते 2019 प्रश्नाचे स्पष्टीकरण. तर 2009 ते 2019 सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यासोबत प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला भेटेल. 2023ची ही तिसरी नवीन आवृत्ती आहे, इथून तुम्ही बघून घेऊ शकता. खाली पुस्तकाचे लेखक तुमच्याशी डिस्कस करेल मी, सतीश वशे, त्याच्यासोबत विजयकुमार झांबरे आणि यज्ञेश सुधाकर जोशी, वसी पब्लिकेशन औरंगाबाद, ॲम्बिशन करिअर अकॅडमी यांचं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं फ्रंट कवर आहे. महत्त्वाचा कंटेंट डिस्कस करूयात. ते डिस्कस करण्याच्या पहिले पुस्तकाची प्राईस डिस्कस करेल. 680 रुपये आहे. तुम्हाला डिस्काउंट प्राईजमध्ये ऑफलाईन मार्केटमध्ये हे कुठे पण भेटून जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डिस्कस करूयात की पुस्तकाचा इंडेक्स, किती प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकात बघायला भेटतील. इथून पुस्तकाची अनुक्रमणिका इंडेक्स चालू होतो, इथून तुम्ही बघून घेऊ शकता. महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी 2019 त्याच्या शिफ्ट दिलेल्या आहेत पुढे. तर त्याच्या जवळपास एवढ्या प्रश्नपत्रिका तुम्ही इथून बघून घेऊ शकता दिलेल्या आहेत. जवळपास 36 आहेत. त्याच्यानंतर जिल्हा निवड समिती नागपूर तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा 2016, तर ते इथून चालू होतं. जवळपास 37व्या प्रश्नपत्रिकेपासून चालू होतं. तर जिल्हा परिषदेच्या जवळपास त्याच्यानंतर एवढ्या प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर औरंगाबाद, पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर तलाठी भरती सप्टेंबर 2015 ही इथून खाली कव्हर केलेली आहे. ती इथपर्यंत 118 प्रश्नपत्रिका असून त्याच्यानंतर खाली 119 ते 123 प्रश्नपत्रिका त्या भागात. जिल्हा निवड समिती बुलढाणा तलाठी या पदाकरिता लेखी परीक्षा 2014 त्या खाली इथं कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 151 ते 159 जिल्हाधिकारी कार्यालय तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा 2016 त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, मुंबई उपनगर, गोंदिया, औरंगाबाद अशा प्रकारच्या जवळपास 159 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं बघायला भेटतील. पुस्तकावरती ब्रँडिंगसुद्धा केलेली आहे 159 प्रश्नपत्रिका. इंडेक्समध्ये तुम्ही बघून घेऊ शकता इथे 151 ते 159. तर अशा प्रकारच्या एकंदरीत एवढ्या प्रश्नपत्रिका आहेत, इथून तुम्ही चेकआउट करू शकता. महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी भरती 2019 एवढ्या प्रश्नपत्रिका, त्यासोबत रिस्पेक्टिव जिल्हा परिषदच्या किंवा जिल्हा निवड समितीच्या एवढ्या प्रश्नपत्रिका इथं तुम्हाला बघायला भेटतील. हा आहे पूर्ण डिटेलमध्ये इंडेक्स, इथून तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला बेसिक जे पुस्तकं आहेत त्याची इथं लिस्ट दिलेली आहे. जसं खाली आल्यानंतर मार्काचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. मराठीसाठी 50, गणित बुद्धिमत्ता 50, इंग्रजी 50 आणि GS GK 50, असं 200 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे या पेपरचं. इथे आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला बेसिक जी माहिती आहे दिलेली आहे थोडक्यात, सिंधुदुर्ग याच्याविषयी थोडी माहिती, रत्नागिरी याच्याविषयी थोडीशी माहिती, जी की आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तलाठी भरतीमध्ये यावचे बरेच प्रश्न विचारतात की एखाद्या जिल्हा एखाद्या तालुक्याविषयी रिस्पेक्टिव्ह प्रश्न असतो की याची घनता किती आहे, लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, किंवा या जिल्ह्या तालुक्यामध्ये ही नदी आहे, वनस्पती आहे, अशा प्रकारचे किंवा धार्मिक स्थळं, त्याच्यावरती बेसिक बरेच प्रश्न विचारले जातात. तर थोडक्यामध्ये त्यातले तालुके जिल्हे थोडक्यात इथं कव्हर केलेले आहेत आणि डिटेलमध्ये तुम्हाला तात्याच्या ठोकळ्यामध्ये या गोष्टी भेटून जातील. त्याच्यानंतर इथून तुमचे जे पेपर आहेत ते मेन पेपर चालू होतात. पहिला पेपर आहे महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी 2019 प्रश्नपत्रिका जी की झाली होती 2/7/2019 आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथून बघायला भेटत आहे. 2 कॉलममध्ये प्रश्न डिवाईड केलेले आहेत आणि पूर्ण शिक्षणवाजीचं प्रश्नपत्रिका दिसत आहे आणि शेवटला तुम्हाला इथं ॲन्सर की बघायला भेटते शेवटच्या पेजवरती प्रश्नपत्रिका झाल्यानंतर. आणि प्रश्नपत्रिकेच्या खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला खाली इथं बघायला भेटेल. जसे की मॅथमॅटिक रिझनिंग ॲबिलिटीचे प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बाकीचे जे इंग्रजीचे प्रश्न आहेत, GS GK प्रश्न आहेत किंवा बाकीचे जे शिक्षणचे प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण नाही, फक्त गणित बुद्धिमत्तेचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचे प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला एक्सप्लेनेशन इथं बघायला भेटेल. त्याच्यानंतर दुसरी प्रश्नपत्रिका चालू होते महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी 2019 जी की झाली होती 2/7/2019
आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर आहे 2:30 वाजताचा, त्याच्यानंतर अशा प्रकारचे सेम प्रश्न बघायला भेटतील तुम्हाला आणि शेवटला त्याची ॲन्सर की तुम्हाला इथं शेवटच्या पेजवरती बघायला भेटेल आणि बाकीचे जे महत्त्वाचे गणित आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथं खाली बघायला मिळेल. अशाच प्रकारचं पूर्ण एकंदरीत हे पुस्तक आहे. तर इथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता. सेम अशाच प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला बघायला भेटेल, प्रत्येक शिफ्टच्या प्रश्नपत्रिका, त्याच्यानंतर शेवटला त्याची ॲन्सर की दिलेली आहे आणि त्याच्याखाली गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण तुम्हाला बघायला मिळेल. ह्या जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिका चालू आहेत जिल्ह्यानुसार, त्याच्यानंतर बाकीच्या प्रश्नपत्रिका शेवटला चालू होतील आणि सेम तशाच प्रकारचा पॅटर्न तुम्हाला एकंदरीत पूर्ण बुकमध्ये इथे भेटून जाईल. एकंदरीत पुस्तकाचा विचार केला तर जवळपास 736 पेजेचं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं बॅक कवर आहे आणि जवळपास एवढं हे पुस्तक आहे. तुम्ही याला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने परचेस करू शकता. कुठेही ऑफलाईन मार्केटमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल डिस्काउंटेड प्राईजमध्ये. पुन्हा एकदा सांगतो मी, 159 प्रश्नपत्रिका तुम्हाला या बुकमध्ये बघायला भेटतील. वसई पब्लिकेशन औरंगाबाद ॲम्बिशन करिअर अकॅडमी यांचं हे पुस्तक आहे आणि तुम्हाला जर याचा कंटेंट आवडला असेल तर तुम्ही डेफिनेटली येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हे पुस्तक परचेस करू शकता. अदर दॅन या पुस्तकापेक्षा दुसऱ्या पुस्तकाचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त प्रश्नपत्रिका त्या पुस्तकात असतील, तर डेफिनेटली तुम्ही कुठलंही पुस्तक येणाऱ्या तलाठी भरतीसाठी यूज करू शकता. हेच पुस्तक वापरावं असं काही नाही. फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी मार्केटमधून मी पुस्तक परचेस करत असतो. तुम्हाला ज्या पुस्तकाचा कंटेंट आवडेल ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सुचू शकता की या पुस्तकापेक्षा बेटर हे पुस्तक आहे, आम्हाला हे पुस्तक जास्त यूजफुल ठरेल. डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ कवर करण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जाईल. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट, डिटेलमध्ये पूर्ण रिव्ह्यू शेअर केलेला आहे. आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या तलाठी पेजेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर जवळपास अशा प्रकारचं पूर्ण एकंदरीत हे पुस्तक आहे. डिटेलमध्ये रिव्ह्यू, सगळ्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या आहेत, एक्सप्लेनेशन कशा प्रकारचं दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला पुस्तकाचा कंटेंट आवडला असेल तर तुम्ही हे पुस्तक मार्केटमधून परचेस करू शकता येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी. हे पुस्तक तुम्हाला ऑफलाईन मार्केटमध्ये ऑनलाईन मार्केटमध्ये भेटून जाईल, तुम्ही तिथून परचेस करू शकता येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी. तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती आजच्या वेळेत. फक्त एवढंच, तुमच्या मनात काही डाऊट असेल या पुस्तकाविषयी तर मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामसाठी आपण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती देत असतो. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे भाऊ बहीण मित्रमैत्रिणी जर प्रिपेअर करू असल्या एक्झामसाठी तर त्या सर्वपर्यंत यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या वेळी मी तेच थांबवाय. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट सोबत. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.